गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण झालेल्या खेळले परमानंद शिरेगाव शिवरस्ता नेवासा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मध्यस्थीने अतिक्रमण मुक्त करण्यात आला. या रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी अनेकांनी विरोध केला, परंतु या सर्वांच्या विरोधाला जुगारून शेतकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला. रात्री उशिरा 8 वाजेपर्यंत स्वतः घटनास्थळी थांबून तहसीलदार व महसूल पथकाने हा प्रश्न मार्गी लावला आहे. आम्ही नेवासकर न्यूज साठी संभाजी शिंदे, खेडले परमानंद. तुमच्या विनंतीवर न तलाठी नंतर मी स्वतः इथं येऊन खेडले परमानंद शिरेगाव रस्ता हा जो बऱ्याच कालावधीपासून अतिक्रमित होता तो अतिक्रमण मुक्त करून जवळजवळ 2.5 किलोमीटरचा रस्ता हा 16 फुटी तयार झाला आहे. याच्यामुळे बऱ्याचशा नागरिकांना फायदा होणार आहे आणि तिथल्या ग्रामस्थांनी देखील एक समाधान व्यक्त केलंय. यापुढील जर कोणाचे रस्ते अडवलेले असतील तर त्यांनी तहसील कार्यालयात छेड संपर्क साधावा, जेणेकरून आपल्याला रस्ते लोकांच्या सहकार्याने आपल्याला मोकळे करून देता येईल.